नाशिक मध्ये भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर आल्याचं बघायला मिळतंय। बस सेवा लोकार्पण कार्यक्रमात फडणवीस आणि भुजबळ एकाच खरतर व्यासपीठावर आलेली आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नाशिक मध्ये भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर आलेले आहेत। बस सेवा लोकार्पण कार्यक्रम होता त्या ठिकाणी फडणवीस आणि भुजबळ एकत्र आले। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नाशिक मध्ये भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। बस सेवा लोकार्पण कार्यक्रम होता आणि याच ठिकाणी फडणवीस आणि भुजबळ एकत्र आलेले होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश खरे आहेत आपल्या सोबत। योगेश, खरं तर आपण बघतोय नाशिक मध्ये भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर आलेले आहे, त्यांच्या दरम्यान कुठलीही चर्चा झाली आहे या संदर्भात काही माहिती मिळते का आपल्याला? आता व्यासपीठावर हे दोघे एकत्र आलेले आहेत। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचं स्वागत केलंय आणि त्यांच्या स्वागतानंतर या सभागृहामध्ये हसा पिकला होता, कारण की दोघं एकत्र आल्यानंतर आता काहीतरी खुसफुस होणार किंवा ओबीसी आरक्षणावर याबाबत फैरी झडणार असं एकूण चित्र या ठिकाणी आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे। दोघांमधली चर्चा अशी काही होऊ शकलेली नाही, मात्र भाषणामध्ये आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ शकतील। देवेंद्र फडणवीस हे पूर्वी पालकमंत्री या ठिकाणी मुख्यमंत्री असताना त्यांनी नाशिक शहर हे दत्तक घेतलेलं होतं, त्यामुळे एका अर्थानं ते पालक होते आणि आता सध्या छगन भुजबळ हे पालकमंत्री आहेत, त्यामुळे एकूण नाशिकच्या विकासाबाबतीत सुद्धा या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे। खरं खरं धन्यवाद खरं तर योगेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। लाल मातीतली कुस्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या मंत्रिमंडळाशी बैठक घेणार आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत। नव्या मंत्र्यांना पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार आहेत। नव्या मंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी काल काही सूचना वजा आदेश दिलेले आहेत। मंत्र्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच राहण्याचे हे आदेश आहेत। तसंच मंत्रिपदाचा जल्लोष करू नका, अधिवेशनासाठी उपस्थित राहा, मंत्रालय व्यवस्थित समजून घ्या अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत। मोदींच्या मंत्रिमंडळात आग्रा लोकसभेचे खासदार सत्यपाल सिंह बघेल यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली। उत्तर प्रदेशात पोलिसांत असताना ते मुलायमसिंह यादव यांच्या सुरक्षा ताफ्यात होते। तिथूनच त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला। 2017 टुंडला इथून विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आलं। त्यानंतर भाजपनं त्यांना आग्रा लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं। मंत्रिमंडळाच्या विस्तारात 43 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे आणि ह्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल शपथ घेतली। यावेळी मोदींनी दाखवलेल्या विश्वासाला तुटू देणार नाही, त्यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेल, मागील 20 वर्षांपासून मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे, पुढेही करत राहील असं देखील ते म्हणाले। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।